राजधानी राजधानी केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावे, तसेच डिझेल पेट्रोल आदींचे भाव गगनाला भिडलेले ते कमी करावे आदी मागण्यांसाठी आज पेठ मधील गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पेठ शहरातील देवाजी राऊत चौकात पेठ तालुका किसान सभा भारताचा कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय काँग्रेस RPI आदींच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी देवराम गायकवाड, नामदेव मोहडकर तसेच याकूब शेख आदींनी मार्गदर्शन केले। यावेळी किसान सभेचे पेठ तालुका अध्यक्ष देवराम गायकवाड, नामदेव मोहडकर तसेच प्रभाकर गावी, तुकाराम मुंडे, मुरलीधर निंबेकर, तुकाराम गवळी, देवा गवळी, चंदर वळवी तसेच कमलाकर बोरासे तसेच गणेश वळवी, राजू शेख, कमलाकर गोसारे, समीर राजे, किसन ठाकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल जाधव, शहराध्यक्ष याकूब भाई शेख, RPIचे अशोक ताटे, चंदन जाधव, प्रभाकर महाले, अमृता फळासे तसेच गंगाराम लिंपाळ तसेच रमेश चौधरी, अमृता साळे तसेच छेपीदास अवारी आदी उपस्थित होते। आंदोलनाच्या दरम्यान पोलीस निरीक्षक DV वसावे यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप रहे तसेच गावी तसेच शेखरे, शेखर पाटील, डबाळे, काळे आदींनी बंदोबस्त चोख पद्धतीने ठेवण्यात आला होता। प्रबंधवे महाराष्ट्र साठी गणेश सातपुते पेठ। आज या ठिकाणी 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत देशामध्ये जे काही भाजपचं सरकार आहे आणि त्या सरकारने जे काही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 काळे कायदे केले आणि त्याचबरोबर कामगारांच्या बाबतीत जो काही कामगार श्रम कायदा केला तर त्याच्या विरोधात या ठिकाणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि RPIच्या पाठिंब्यातून या ठिकाणी जो काही रस्ता रोको आंदोलन झाला तर त्या आंदोलनामध्ये प्रथमतः आम्ही या भाजप सरकारचा शेतकऱ्यांविरोधी केलेल्या कायदे मागे घ्यावेत अशी एक मागणी करतोय आणि शेतकऱ्यांवर जो काही 11 महिन्यापासून जे काही शेतकरी त्या 3 कायदे मागे घ्यावेत म्हणून साठी जे बसलेत किंवा आत्तापर्यंत 700 शेतकरी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले तर त्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने या सरकारने त्याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांचा अंत पाहू नये ह्यासाठी संपूर्ण जे काही भारतभर जे काही आंदोलन आज सुरू आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी पेठ तालुक्याच्या वतीने आम्हीसुद्धा संबंधित 11 महिन्यापासून दिल्लीला चालू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांना पाठिंबा आणि कामगारांना पाठिंबा देऊन आणि आमचे पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांचे किंवा कामगारांचे किंवा शेतमजुरांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे आणि बेरोजगार तरुणांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भी या ठिकाणी 17 मागण्यांचं एक निवेदन देऊन आणि त्या ठिकाणी आम्ही ते निवेदन इथल्या तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि खरेच इथल्या जनतेचे जे काही वर्षानुवर्षे खितपत पडलेले जे काही प्रश्न आहेत तो पाण्याचा असो, शिक्षणाचा असो, रोजगाराचा असो, महागाईचा असो किंवा रोजंदारीचा असो, आरोग्याचा असो असे किंवा शेतीच्या हमी भावाचा असो असे अनेक प्रश्न या ठिकाणी आमच्या ह्या शासन स्तरावरून सोडविले जावेत यासाठी आम्ही या ठिकाणी 1.5 तास अशा पद्धतीचा रस्ता रोको केला आणि तोही शांततेत केला। आमच्या मागण्या खरंच ह्या मागण्यांची सरकारने दखल घ्यावी आणि इथल्या शेतकऱ्याला, इथल्या कष्टकऱ्याला, इथल्या श्रमिक जनतेला खऱ्या अर्थाने लोकशाहीतून जे काही आमचे हक्क आहेत तर त्या हक्काचे न्याय हक्कासाठी ज्या काही मागण्या आहेत तर त्याचे त्या मागण्यांची या ठिकाणी म्हणजे आमची मागणी पूर्ण व्हावी ह्या पद्धतीचं आमचं या ठिकाणी आंदोलन आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।